पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वाराणसी इथलं ऑफिस विकायला काढलंय. स्वतः वाराणसी पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. नेमकं काय घडलंय त्या व्हिडिओमधून आपण बघूयात. नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही पाहताय लोकमत.com. तर हे प्रकरण नेमकं काय आहे आपण जाणून घेऊयात. वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जनसंपर्क कार्यालय आहे. आपल्याला माहिती आहे की मोदी हे वाराणसीचे खासदार आहेत. वाराणसी हा त्यांचा लोकसभेचा मतदारसंघ आहे. तर याच वाराणसीमधलं मोदींचं जनसंपर्क कार्यालय काही दिवसांपूर्वी विक्रीला काढल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे OLX वरती हे कार्यालय विकायचं आहे अशी जाहिरात देण्यात आली होती. वाराणसीमधील या जनसंपर्क कार्यालयाचा फोटो पोस्ट करत त्याखाली जाहिरात लिहिण्यात आली होती. 7.5 कोटी रुपयांना हे कार्यालय विकायला काढलं होतं. कार्यालयाच्या आतील भागांचे फोटो, आतील खोल्या, पार्किंगची सुविधा आणि इतरही अनेक गोष्टींची माहिती यामध्ये देण्यात आली होती. वाराणसी पोलिसांना याबाबतची माहिती समजताच पोलिसांनी तातडीने याची दखल घेत तपास सुरू केला. थेट पंतप्रधानांचा जनसंपर्क कार्यालय विक्रीला काढल्यामुळे खळबळ माजली होती आणि त्यामुळेच वाराणसी पोलीस सुद्धा कामाला लागले आणि अखेर त्यांनी या प्रकरणामध्ये 4 जणांना अटक केली. कल हमारे संज्ञान में आया कि थाना भेलूपुर स्थित जवाहर नगर कॉलोनी में प्रधानमंत्री कार्यालय की फोटो खींच करके OLX वेबसाइट पर डाली गई है. इस प्रकरण का तत्काल संज्ञान लेते हुए थाना भेलूपुर में FIR दर्ज की गई और इस प्रकरण की जानकारी की गई. इस प्रकरण में सम्मिलित 4 व्यक्तियों को हिरासत में ले लिया गया है. जिस व्यक्ति द्वारा फोटो खींच करके वेबसाइट पर डाली गई उस व्यक्ति को भी गिरफ्तार कर लिया गया है. उनसे पूछताछ जारी है. या 4 जणांना अटक केल्यानंतर जी माहिती समोर येते त्यानुसार या चौघांनी खोडसाळपणा करण्याच्या उद्देशानं OLX वरती ही जाहिरात दिल्याचं कळतंय. मात्र हे प्रकरण हे थेट पंतप्रधानांशी संबंधित असल्याने पोलीस ही गोष्ट गांभीर्याने घेत आहेत आणि या प्रकरणामध्ये अधिक तपास करत आहेत. पण या निमित्ताने आणखी एक चर्चा सोशल मीडियावरती सुरू झाली. ती म्हणजे मोदी देश विकतायत आणि कुणीतरी त्यांचं कार्यालयच इथे विकायला काढलंय. यामागचं कारण ते म्हणजे गेले कित्येक महिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती विरोधकांकडनं आरोप होतोय की मोदींनी देश विकायला काढलाय. अशातच मोदींच्या जनसंपर्क कार्यालयाची ही बातमी पाहून अनेकांनी त्यांची फिरकी घेतली. ही बातमी पाहून तुम्हाला काय वाटतंय? पंतप्रधानपदी असलेल्या एका व्यक्तीच्या बाबतीत असा खोडसाळपणा करणं हे कितपत योग्य आहे की विरोधक म्हणतात त्याप्रमाणे मोदींनी देश विकायला काढला म्हणून त्यांचं कार्यालय विकायला काढलं तर कुठे बिघडलं? तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये लिहा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. लोकमत.com ला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर का तुम्ही फेसबुकवरती बघत असाल तर आमचं फेसबुकचं पेज हे नक्की लाईक करा, आम्हाला फॉलो करा. लोकमतसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश जाधवसह मी गुरुप्रसाद.